जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कुठे जातेस? कोण कोण येतात? किती मुली, किती मुलं? आणि तो हेमंत कुठे गेली? आणि तो हेमंत सारखा तुम्ही मुली बरोबर का फिरत असतो? आईला फोन करू का त्याच्या? छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे, चुकता चुकता करता करता खावे आणखी लवावे. आम्ही सारे खवये. आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे रोस्टेड कॉलीफ्लॉवर पास्ता. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता कोणती रेसिपी आहे? एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे. आपण करतोय गोबी खोया क्रिस्पी. पहिली रेसिपी आहे बुर्क पटियाला. आता आपली पुढची रेसिपी आहे चिकन चोयला. कॉर्नफ्लेक्स, कुरमुरे, ब्रेड बास्केट, मिक्स स्प्राउट्स, काकडी, गाजर, बारीक शेव, शेजवान चटणी, चीज, कांदा, कॉर्न, चिली फ्लेक्स, टोमॅटो, मीठ. काय करूया पहिल्यांदा? सगळ्यात पहिले आपल्याला मिक्स स्प्राउट्स घ्यायचे आहेत. पुढे मग आपल्याला कुरमुरे घ्यायचे आहेत. बर, मग कॉर्नफ्लेक्स घ्या. मग काकडी. मग आपल्याला कांदा घ्यायचा. हा, तर मी तुला विचारणार हे होतो की आता तुझं गाव आहे वाडा, त्या वाड्याच्या भोवती किंवा वाडा आहे या गावामध्ये काय काय पाहण्यासारखं आहे? वाड्याच्या जवळ जव्हारचा किल्ला आहे. बर, मग तू गेलास कधी तिथे? नाही, कधी गेलेलं नाही आहे. बर, मग आता मी आलो की आपण एकत्रच जाऊ. कांदा घातल्यावर आपण काय घालतोय? गाजर. बर, मग आपल्याला टोमॅटो घ्यायचं. बर, मग कॉर्न. मग आपल्याला शेजवान चटणी टाक. ही जरा मी घालतो, दे. तुला काहीतरी विचारू? हो, दोन विचार की. एक काय? श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलराम, त्यांचं दुसरं नाव काय होतं? संकर्षण. तुला कसं काय माहिती? अरे, माझंच नाव तुम्हाला कसं माहित नसेल? आता काय घालायचं शेजवान चटणी नंतर? शेजवान बस झाली. बर, बस झाली. आता आपल्याला बारीक शेव टाकायची थोडी. बर, ठीक. पुढे मग थोडस मीठ. आता काय? आता चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स, परफेक्ट. आता मिक्स करायचं. मिक्स करायचं, करा. ओके, आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे जे फार छान कलरफुल आणि अप्रतिम दिसत आहे. आता काय करायचं रे पुढे? आता याच्यामध्ये सर्व्ह करायचं. आपण आता हे ब्रेड बास्केट घेतलं, आता काय करायचं पुढे? आता हे याच्यात टाकायचं चाउमीन कॉर्न भेळ. झाले तुझे विचारायचे प्रश्न संपले? नाही, आहेत अजून खूप. आहेत ना? विचार की. मला मजा येते जरा. अशी कोणती वस्तू आहे जिला खूप दात आहेत पण ती काहीच खाऊ नाही शकत? याच उत्तर मला माहिती आहे. कंगवा. बरोबर. दे टाळी. मग आहे की नाही मी हुशार? आहे ना हुशार? नाही. चल ठीक आहे, पुढे काय लागणार ते सांग. पुढे आता शेव घ्यायची आहे. बर, मस्त. वा, बारीक शेव आपण वरन घातली. आता काय घालायचंय? आता चीज टाकायचंय किसून. झालं, चीज पण आपण किसून घातलं. आता काय राहिलंय? बस झालं. झाला पदार्थ तयार. काय ईशा, तू आहेस? सर, मला माहित नव्हतं. मला वाटलं ही आपली तुझी रूम खाली आहे.
आई मीन आपली रूम खाली आहे. तुझा मी आलो. मला माफ करा, तुम्ही आणि हर्षवर्धन परत घरी चला. आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे तर मग आमची एक अट आहे. काय? पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर. मी शब्द देते तुम्हाला, सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. चला चला या मापटे ओलांडा आणि या आतमध्ये. उखाणा उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. हे पण मला अजूनही नाही कळलं. सोपं असतं ग, मी सांगते तुला. नवरा माझा अति हुशार, सवत माझी सायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, गॅरी और शनाया करते एक दुसरे से प्यार. वेलकम होम शनाय. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार. मरणापेक्षा मरणाची वाट बघणं जास्त त्रासदायक असत. म्हणजे युवराज मोरोपंत काय समजायचं ते समजून घ्या. उद्या काय होणार याविषयी आधी आज बोलणं उचित नाही. शंभूराजे जाताना इशाराच देऊन गेलेत. कोण येणार आता वाचवायला? आता दुसरा पर्याय नाही. कारभारांनी जर आपलं नाव पुढे केलं तर आपणही बाजू मांडू शकतो. सगळे कागद बघा, त्यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्यावरून आपला वचननामा ठरवायचा. जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं. आणली पाहिजे तेवढी कागद बघायला मिळतील काय? नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला नग हो आपल्या वचननाम्यामध्ये. दोघींचं बी रिपीट व्हायला नग. वहिनी देतो की? हा तेवढं आणता काय? होय आलं. मला माफ करा, तुम्ही आणि हर्षवर्धन परत घरी चला. आता तुम्ही आम्हाला एवढा फोर्स करताच आहे तर मग आमची एक अट आहे. काय? पुन्हा परत आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची गॅरंटी देत असाल तर. मी शब्द देते तुम्हाला, सूर्य जसं उत्तरायण करतो तसं आपण बी आपल्यातलं सगळं विसरून परत एकदा नव्यानं सुरुवात करू. चला चला या मापटे ओलांडा आणि या आतमध्ये. उखाणा उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान आणि गुलगोड सोसायटीत आलं शेणेचं ध्यान. हे पण मला अजूनही नाही कळलं. सोपं असतं ग, मी सांगते तुला. नवरा माझा अति हुशार, सवत माझी सायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, गॅरी और शनाया करते एक दुसरे से प्यार. वेलकम होम शनाय. आजपासून तुझी आणि माझी गाठ बांधली गेली. गाठ जरी तुमच्याशी बांधली गेली असली ना तरी वाट मीच लावणार. कशी कशी शेटी दाखवली होती जरा सांगा, जरा दाखवा ना कशी. तेव्हा जोरात असायची हो, म्हणजे एकदम बारीक ऍक्च्युली होती शिटी, तशी नव्हतीच ती. पण तेव्हा ती शिटी तुम्हाला नाही ऐकायला यायची? येत होती. एकदा एकदा मी बघायचे कोण मारतो म्हणून तुम्हाला दिसतच नसायचं. नमस्कार, आपण सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. सगळे कागद बघा, त्यात गावातल्या लोकांच्या अपेक्षा अडचणी सगळं लिहिलंय. आता हे वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्यावरून आपला वचननामा ठरवायचा. जाऊबाईंची तयारी कशी चालू आहे? आधी गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन मग ते वचननामा तयार करायचं ठरलं. आणली पाहिजे तेवढी कागद बघायला मिळतील काय?
नाही म्हणजे आम्ही बी सेम मुद्दा उचलायला नगो आपल्या वचननाम्यामध्ये दोघींचं बी रिपीट व्हायला नगो वहिनी देतो की हा तेवढा आमचा काय आलं